महाराष्ट्रासह देशपातळीवरील राजकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजे शरद पवार. त्यामुळे शरद पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल अवघ्या महाराष्ट्राला आहे. शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले आहेत. मात्र आता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? तर दोन नावं प्रमुख्यानं समोर येतात. एक म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू इथवरेवाना महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे. मात्र नात्याकोत्यांच्या पलीकडे रोहित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं कळत नाही ही गृहितकं त्यांनी मोडीत काढून रोहित पवार यांनी केवळ शेतीबद्दल जाण बाळगली नाही तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री अप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे साहजिक आहे. मात्र पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवार यांच्यामध्ये दिसून येते. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे 12वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पुण्यात घेतलं. त्यानंतर परदेशात जाण्याची शिक्षणाची संधी त्यांना निर्माण झाली असताना परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी बारामती ॲग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारून व्यवसायात ते सक्रिय झाले. वडिलांसोबत व्यवसायात उतरल्यानंतर रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजितदादा पवार यांच्या पावलावर पाऊल टाकलं आणि राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुवाळगणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्यानं ते निवडून आले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांनी सुरुवात केली तर आमदारकीपर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. पुढे मंत्रिमंडळात देखील त्यांना कदाचित स्थान मिळू शकतं. राम शिंदे यांचा कर्जत जामखेडमधून त्यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत पराभव केला. येत्या काळात ते पवारांचे राजकीय वारसदार असतील या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं जातं. रोहित पवार हे पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक सतीश मगर यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयामध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. पत्नी कुंतीशी विवाह ठरवण्यात अजितदादा पवार यांची भूमिका महत्वाची होती असं स्वतः रोहितदादा पवार सांगतात. रोहित पवार यांनी राजकारणामध्ये अगदी ग्राउंड पातळीवरून काम करायला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्यांपासून तर आमदारकीपर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. मात्र पवारांचे वारसदार असल्यामुळं आता राजकारणात ते आणखी किती उंची गाठतात हे पाहण्यासारखं असणार आहे. तर अशी होती रोहितदादा पवार यांची राजकीय आणि वैयक्तिक जीवनातील वाटचाल. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.